लग्न जुळण्याची पहिली पायरी असते गुण जुळणे. गणपती बाप्पा मोरयाने त्याच इंडस्ट्रीला मोरया नावाचा नवा हिरा दिला. विठ्ठला पांडुरंगा म्हणत हा एक तारा खूप चमकला. वेब सिरीजमधून त्यांनी सगळ्यांना आश्चर्यचकित केले आणि पुन्हा एकदा अधमने सगळ्यांना त्याच्या प्रेमात पाडले. असाच खूप डॅशिंग, हँडसम आणि स्टाईल आयकॉन अभिनेता आणि माझाही पर्सनली फेवरेट म्हणजे संतोष वेकर माझ्यासोबत. सो हाय संतोष, कसं आहे? थँक्यू सो मच, छान केलं. थँक्यू. सो आत्ताच 36 गुणचा ट्रेलर आम्ही पाहिला, खूप कमाल दिसताय तुम्ही दोघं जण. सो त्याविषयी काय सांगशील, अनुभव काय आहे? खूप सुंदर अनुभव आहे, अर्थात एक सुंदर सिनेमा बऱ्याच दिवसानंतर येतो, बऱ्याच काळानंतर. सो मी खूप एक्सायटेड आहे, आनंदी आहे आणि एक सोलो फिल्म माझी येते 36 गुण आणि एक वेगळी इमेज तयार करण्याचा प्रयत्न केला आहे या सिनेमातून. सो बाप्पाच्या कृपेने याला यश मिळवं आणि तुमचे शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा पाठीशी असायला प्लीज प्रार्थना. अभिनेत्यासोबत निर्माता म्हणून पण पदार्पण करतोय या क्षेत्रामध्ये. सो काय सांगशील त्याच्याविषयी, अनुभव कसा होता आणि किती अवघड गेलं? अर्थात दोन्ही गोष्टी खूप अवघड असतात, अभिनय करणं आणि प्रोड्यूस करणं. पण मी अचानक किंवा अनपेक्षित यात निर्माता झालो आणि थँक्स टू बाकीच्या निर्मात्यांना, त्यांच्यामुळे त्यांनी मला केलं निर्माता. पण वेगळं काहीतरी नवीन इनिंग सुरू करतो असं मला हरकत नाही. सो अनुभव खरंच खूप चांगला होता कारण चांगल्या लोकांबरोबर नाव जोडलं गेलं आहे निर्मात्यामुळे. सो आय एम हॅप्पी आणि ॲक्टिंग करताना तर ऑब्व्हियसली मी खूप एन्जॉय केली आहे पूर्ण प्रोसेस आणि कॅरेक्टर. सो माझी एन्जॉयमेंट मला माझ्या कामात दिसेलच. सो पूर्वासोबत तुझे 36 गुण जुळणार आहेत की नाही आपल्या 4 तारखेला नक्कीच कळेल सगळ्यांना. सो ऑन स्क्रीन तर तुमचे गुण जुळतीलच, पण ऑफ स्क्रीन कशी केमिस्ट्री होती तुमच्या दोघांची? आता आम्ही खूप चांगले मित्र आहोत त्यामुळे काम करताना, आणि मला वाटतं की असं काही नाही आहे नवीन कलाकार किंवा नवीन कोणी असेल तरी, पण जर ओळख असेल, तुमची चांगली मैत्री असेल तर काम करताना खूप सोपं जातं, एकमेकाचे प्लस मायनस माहीत असतं, त्यामुळे काम करताना कुठलंही दडपण आलं नाही, कुठलंही टेन्शन आलं नाही. सो अँड शी इज व्हेरी कोऑपरेटिव्ह आणि धमाला खूप छान एन्जॉय केलं ते काय. सिच्युएशन देणार आहे, तर तू त्या सिच्युएशनमध्ये कसा वागशील? ऑप्शन देईन मी आणि तुला सांगायचं, तुला तुझ्या बायकोसोबत बाहेर फिरायला जायचं आणि तुला अचानक कळलं की तुमच्या बिल्डिंगमध्ये पाणीच येणार नाही, तर तू काय करशील? सेक्रेटरीसोबत वाद घालायला जाशील, असेच जाल तुम्ही दोघं बाहेर, किंवा बाहेर जाणंच रद्द करशील? पण तिचा हट्ट आहे की बाहेर जायचंच आहे. मी यातलं काहीच करू शकत नाही कारण माझं लग्नच नाही झालं. ट्रॅफिकमध्ये तू अडकलाय, सो तू काय करशील? ट्रॅफिक सुटण्याची वाट बघशील, गाडीत बसून न बोलता राग व्यक्त करशील, किंवा गाडीत बसून गाणी वगैरे लावून चिल मारशील? इथल्या तिन्ही गोष्टी मला कराव्याच लागतील, तर माझ्याकडे पर्याय नाही. तुझ्या आवडत्या नायिकेचा किंवा नायकाचा चित्रपट रिलीज झाला आहे, म्हणजे रिलीज होऊन खूप दिवस झाले आणि शेवटचा दिवस आहे, सो तू काय करशील? ती तिकीट ब्लॅकनी विकत घेशील की तो OTT वर येण्याचा म्हणजे वाट बघशील? आणि अर्थात माझ्या मित्राची फिल्म येणार किंवा मैत्रिणीची फिल्म येणार, तर तो सिनेमा जाण्याची मी वाट बघणारच नाही, मी पहिल्या दिवशी जाऊन तिकीट काढून थिएटर. तुझ्याजवळ समोर तुझी नावडती व्यक्ती आली, म्हणजे तुझ्यासोबत तुझं कधीच जोडलेलं नाही आहे, पण तुझ्यासोबत ती अचानक तुझ्या समोर आली, तर तू तुझ्यासोबत 36 आकडा तो कंटिन्यू ठेवशील की 36 गुण मिळवण्याचा परत प्रयत्न करशील? नाही, मला तर अगदीच मनापासून ती आवडत नाही, तर मी रागही व्यक्त करणार नाही आणि पुन्हा जोडण्याचा प्रयत्नही करणार नाही. आय विल बिहेव्ह विथ लाईक अ गुड ह्युमन. थँक्यू सो मच. Thank you.